कलावंतांचे फार मोठे नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर तमाशा कलावंतांना फार मोठा आर्थिक फटका बसला. याच अनुषंगाने राष्ट्रवादी वेलफेअर कडून तब्बल 1 कोटींचा निधी मंजूर झालाय. जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस वेलफेअर रिलीफ फंडातून तमाशा कलावंतांसाठी 1 कोटी आर्थिक मदत देण्याचे शरद पवार यांनी घोषणा केली असून तमाशाला सुरू करण्यास परवानगी असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तमाशा सुरू करण्यास आता अडचण नाही असेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलंय. तर यानंतर तमाशा कलावंतांचे आंदोलन मागे घेण्याची घोषणा लोककलावंत रघुवीर खेडकर यांनी केली. कोरोना कालावधीमध्ये जे कलावंत आहेत त्यांच्या आतोनात हाल झाले, त्यांना मदत करण्यासाठी राष्ट्रवादी वेलफेअरने चांगल्या प्रकारे प्रत्येकाला मदत केली. पण त्यामध्ये तमाशा कलावंतांना मदत ती काही कारणास्तव पोचली नाही. ही बाब आम्ही शरदचंद्रजी पवारसाहेब यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर जेव्हा घातली तेव्हा किती तमाशा कलावंत आहेत याची सारासार चर्चा केल्यानंतर जवळपास 3,000 तमाशा कलावंतांना ही मदत पोचली गेली पाहिजे अशी सर्व मान्यवरांनी तिथं भूमिका मांडली. त्यानंतर आम्ही अजितदादा पवारसाहेबांचीसुद्धा भेट घेतली, वळसे पाटील साहेबांचीसुद्धा भेट घेतली आणि शरदचंद्रजी पवारसाहेबांनी क्रांतिकारी निर्णय घेतला. राष्ट्रवादी वेलफेअरकडून तब्बल 1 कोटी रुपयाचा निधी या 3,000 तमाशा कलावंतांच्या थेट खात्यामध्ये जमा करण्याचं आज त्यांनी जाहीर केलं. त्याची आता प्रक्रिया इथून पुढच्या कालावधीमध्ये ती चालू होईल. हे जे तमाशा फडमालकांची जी संघटना आहे त्यांच्यामार्फत हे 3,000 लाभार्थी निश्चित केले जातील. त्यांचं गाव, त्यांचं बँक, त्यांची शाखा, त्यांचे खाते क्रमांक हे सर्व घेतल्यानंतर राष्ट्रवादी वेलफेअरचे काम पाहणारे हेमंतजी टकले साहेब यांच्याकडे सुपूर्द करून ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. शरदचंद्रजी पवारसाहेब कायम लोककलावंतांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिलेत आणि तसंच चित्र आम्हा सर्व नारायणगावकरांना ते पाहायला मिळालं. त्याबद्दल पवारसाहेबांचं, अजितदादा पवारसाहेबांचं आणि दिलीप वळसे पाटील साहेबांचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच नेते मंडळींचं आम्ही सर्वजण मनपूर्वक आभार मानतो. 2 दिवसापूर्वी माझ्या निवासस्थानी तमाशा कलावंतांचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय रघुवीरभाऊ खेडकर, मुसाबाई पप्पू मुळे आणि आदरणीय आविष्कार आपले मोहित नारेंगावकर यांनी एक आंदोलन करण्याचा इशारा दिला पत्रकार परिषद घेऊन. या राज्यामध्ये सर्वच प्रकारचे कला संस्कृती चालू आहेत 50% क्षमतेने, पण तमाशाला मात्र परवानगी नाही. याकरिता आजीदादांची आज आम्ही वेळ घेतली, पण आज इतका चांगला दिवस, आज आमची शरदचंद्रजी पवारसाहेबांची वेळ त्यांची भेट झाली, त्यानंतर आजीदादा पवारसाहेबांची झाली, गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील साहेबांची झाली, सर्वांनी आमचं ऐकून घेतलं आणि तमाशाच नाही तर तमाशा नावाने महाराष्ट्रामध्ये जे जे कला दाखवणारे जे काही पथक असतील त्यामध्ये रोडावली असेल, खडीगंमत असेल, दशावतार आहेत, लोकनाट्य तमाशा, भारूड अशा विविध प्रकारला म्हणजे टुरिंग टॉकीज यांना महाराष्ट्र शासनाने परवानगी देण्याचा अध्यादेश काढलेला आहे. तो अध्यादेश 1 फेब्रुवारीला प्रसिद्ध होईल आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने लोकनाट्य तमाशा कलावंतांना ही अत्यंत मोठी परवणी ठरली, फडमालकांना परवणी ठरली की तेव्हापासून हे तमाशाचे कार्यक्रम गावोगावी चालू करण्यास काही हरकत नाही. अशा प्रकारचा निर्णय आज महाराष्ट्र सरकारच्या वतीने शरदचंद्रजी पवारसाहेब, अजितदादा आणि वळसे पाटील साहेबांनी एकत्रितपणे घेतला. त्याबद्दल त्यांचं मी जुन्नर तालुक्याचं लोकप्रतिनिधी नात्याने मनपूर्वक आभार मानतो. मी लोककलावंत रघुवीर खेडकर, अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचा अध्यक्ष. त्याचप्रमाणे हे मोहित नारायणगावकर विठाबाईंचे नातू, हे विठाबाईंचे जावई मुसाबाई इनामदार, हे कैलासवासी तुकाराम केडकरचं पांडुरंगमुळे तमाशा मंडळाचे अध्यक्ष आविष्कारमुळे, तानाजी शेठ मुसळे आणि आदरणीय अतुल शेठ बेनके साहेबांच्या घरी एक आंदोलन छेडण्याचा जाहीर केलं होतं. परंतु पवारसाहेबांनी, अजितदादांनी आणि वळसे पाटील साहेबांनी आम्हाला
सगळ्याच गोष्टीत होकार दिला असल्यामुळे आम्ही ते आमचं आंदोलन मागे घेत आहोत हे आज या ठिकाणी मी जाहीर करतो. ब्युरो रिपोर्ट 7 टाइम्स.